श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रातील विभागवार फळांची लागवड आपण बघत आहोत त्यामधला दुसरा विभाग बघूया आज आपण. पहिला आपण बघितला कोकण विभाग म्हणजेच उबदार समुद्रकिनारा असलेला विभाग. आज आपण बघूया दुसरा विभाग पश्चिम दख्खण विभाग, ज्यालाच आपण कोरडे हवामानाचा विभाग म्हणू शकतो. आणि त्यामध्ये येणारे जिल्हे आहेत नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूरचा पूर्व भाग. आणि ह्या विभागांमध्ये येणारी फळे आहेत आंबा, केळी, चिकू, पेरू, फणस, डाळिंब, द्राक्षे आणि मोसंबी. ही फळं ह्या विभागामध्ये चांगली येतात. आणि सगळीकडे याची जी आहे मार्केट आपल्याला बघायला मिळतं या फळांचं. या विभागामध्ये या फळांना चांगलं हवामान मानवतं म्हणून त्यांची प्रत चांगली राहते. इतर विभागांमध्ये पण ही फळझाडे येतात पण त्यांची प्रत हवी तशी नसते. त्यामुळे ज्या विभागांमध्ये जी फळझाडे चांगली पिकतात तिथे त्यांचं उत्पादन घेऊन चांगली प्रक्रियायुक्त पदार्थ देखील त्या ठिकाणी बनवली जाऊ शकतात. आणि भरपूरशी अशी जी सुशिक्षित बेरोजगार आपण म्हणतो त्यांच्यासाठी खूप चांगल्या संधी यामधनं निर्माण होऊ शकतात. फक्त याकडे अभ्यासक दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता आहे. आणि पश्चिम दख्खण विभागामध्ये पर्जन्यमान साधारण 75 ते 125 सेंटीमीटर इतकं असतं. त्यामुळे नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूरचा पूर्व भाग या भागांमध्ये चांगली चांगली प्रक्रियायुक्त पदार्थ बनण्यास सुद्धा चांगला वाव आहे. चांगले उद्योग सुरू होऊ शकतात आणि त्या माध्यमामधनं चांगलं रोजगार निर्माण होऊ शकतं. एक रोजगाराची नवीन संधी नवीन तरुण पिढींना मिळू शकते. त्यामुळे याकडे अभ्यासक पद्धतीने बघितलं तर खूप सारा लाभ आपल्याला होऊ शकतो. आपल्या स्वतःपासून ते राज्यापासून ते देशापासून ते विदेशापर्यंत याच्या संधी दडलेल्या आहेत. ते शोधणं आवश्यक आहे. ते शोधण्यासाठी आपल्याला थोडंसं अभ्यासक दृष्टिकोन निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण काहीतरी शोधलं तर नक्कीच सापडतं. धन्यवाद.